आणि टाइम मध्ये आपलं स्वागत टाइम मध्ये रोज आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीबद्दल शेअर मार्केटमध्ये नेमकी कधी गुंतवणूक करायची कशी करायची शेअर्स म्हणजे स्टॉक्स कसे निवडायचे या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गुंतवणूक सल्लागार राजेश तांबे सर स्वागत आहे तुमचं एन लोकमतमध्ये आणि जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तीन वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन चर्चेला पण सुरुवात करूयात शेअर मार्केट हा सगळ्यांचा एक कुतूहलाचा विषय असतो रोज बातम्यांमध्ये तर सेन्सेक्स वर गेला सेन्सेक्स खाली आला हे झालं ते झालं त्यामुळे प्रत्येकाला एक उत्सुकता असतेच सेन्सेक्स च वर जाण आणि मला गुंतवणूक करण्यासाठी योग्य असणं ह्याचा संबंध किती आहे माझं असं म्हणणं आहे हिंदुस्थानाच्या सगळ्या जनतेला स्पेशली मराठी माणसाला हे सांगतो की मला अत्यंत गर्व होतो जेव्हा मी बघतो की स्टॉक ब्रोकर्स मध्ये आपले महाराष्ट्रीयन माणसं नाहीये आपली मराठी माणसं आज अमेरिकामध्ये नासामध्ये निगडे तिकडे आहे कोणीही सट्टा खेळत नाही आणि mm. माझं असं म्हणणं आहे की इंडिया सुपर पॉवर या सिली वर निफ्टी वर सेन्सेक्स अगर उद्या पन्नास हजार झाला आणि एक लाख पण झाला तर इंडिया सुपर पॉवर काही होणार नाही इंडिया विल बिकम सुपर पॉवर ऑन द बेसिस की आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट लिटरसी असेल mm. त्या दिवशी इंडिया विल बिकम अ सुपर पॉवर पण माझं म्हणणं हे मराठी माणसाला की इन्वेस्टमेंट करा सट्टा खेळू नका मेहनत करा नोकरी करा आणि तो जो नोकरीमधून जो काय का तुम्ही व्यवसाय करता नोकरी करता जो पैसा मिळतो जे तुम्ही सेविंग्स करता त्याला एक एक रुपयामधून फक्त पंचवीस पैसे स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी मार्केटमध्ये डिलिव्हरी बेसिसवरती टाका बाकी पैसा इक्वल याच्यामध्ये पाहिजे घर स्वतःच पाहिजे ते म्हणतात ना एक पिक्चर बघितली होती का जुनी त्याच्यामध्ये सग... मार्केट पण धोका देत जमीनने आजपर्यंत कधी इंडियामध्ये धोका नाही दिला कोणाला बरोबर आहे तुमची एक जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एका शिप सारखी पाहिजे इट शुड बी इक्वल अँड इट शुड हॅव एन इक्विल प्रियम सगळा पैसा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाकू म्हणजे एक हिस्सा असला पाहिजे आपल्या गुंतवणुकीचा शेअर मार्केट मध्ये पहिला फोन आपल्याला आलेला आहे महेश प्रश्न विचारतायत नमस्कार महेशजी नमस्कार मॅडम प्रश्न विचारा नमस्कार तांबे नमस्कार हा सर मला सध्याचे शेअर मार्केट जी हो। आ, तर सर, सेक्टर चांग महेश बाबू जे तुम्ही जसं काही बोलताय मला असं वाटतंय की तुमची जी धारणा आहे काहीतरी परसेप्शन जो तुमचा आहे तो काहीतरी सट्टा खेळण्याचा आहे सट्टा खेळण्याच्या याच्यामध्ये मी कधीही कोणाला एनकरेज करत नाही परंतु अगर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर रिअल शेअर तुमचे मुलांचं एज्युकेशन आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं त्यांना बेस्ट ऑफ द एज्युकेशन द्या तो सर्वात तुमचा रिअल शेअर आहे आणि अगर तुम्हाला गुंतवूत आता इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर चाळीस पन्नास हजाराचे जी चोक्सी फॅमिली जे ज्याचे प्रमोटर आहे त्याचा एशियन पेंटचा शेअर घ्या जो आता काहीतरी सहाशे पन्नासच्या काहीतरी जे काही लेवलमध्ये आहे हजार बाराशेचा तुम्हाला भाव दिसेल कोलगेट अगर तुम्ही आज घेतला जो तुम्ही कोल्डगेट टूथपेस्ट युज करता त्याचा शेअर काहीतरी अडीच हजारापर्यंत जाईल आता काहीतरी पंधराशे सोळाशेचा भाव असेल एफ एम जी मध्ये मोदी सरकार आले आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलेलं आहे जे एक कॉम्बिनेशन एक केलं जात आहे कितपत परिणाम आहे हा खरंच असं असतं की हा परसेप्शन असतो की तेव्हा पीपल असा परसेप्शन होता पण माझं असं म्हणणं आहे की हा परसेप्शन आहे पण याचा एक तुम्हाला एक सांगू का कि लोक हे जे टी वर जे येतात सगळे जे बोलतात स्टॉक मार्केट मध्ये जे आपल्या लिस्टेड कंपनीज आहे गवर्नमेंट ज्या अमृता अन पब्लिक प्रायव्हेट कंपनीज्या फक्त सात पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करतात इंडियाच्या जीडी पी मध्ये आणि ज्या नॉन लिस्टेड कंपनीज आहेत त्यांना पुटीन केलं तर पंधरा टक्के पण आपला जो छोटा वर्ग आहे ज्याला आपण म्हणतो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस एसएमईज ते कॉन्ट्रीब्यूट करतात फॉर्टी फाय पर्सेंट टू इंडिया जीडीपी मग ज्याचा ग्रेटर पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी स्वतः त्यांना फार ते हुशार आहे त्यांनाही माहिती आहे की बेसिक कन्सन्ट्रेश या फॉर्टी पर्सेंटेज आहे हा 45 जो है, हा जाईल सात जो सेव्हन पर्सेंट आहे पब्लिक सेक्टर हे जास्त, जास्त उडी मारली तर सात वरून साडेसात नाही तर आठ वर जातील म्हणजे जा खरा जो करणारा वर्ग आहे तो वेगळा आहे पुढचा फोन आलेला भिवंडीहून अरविंद गोळवी आपल्याला प्रश्न विचारतात नमस्कार अरविंद जी नमस्कार प्रश्न विचारा हॅलो सर आज निफ्टी तीन हजार आठ हजार तीनशे प्लस आहे बरोबर त्यानंतर आठ हजार तीनशे प्लस झाल्यानंतर निफ्टी इतका वाढलेला आहे की तो भरपूर पुढे निघून गेलेला आहे तर अशा वेळेस फ्युचर मध्ये सेलिंग करणे बरोबर राहील तर परचेस करणे बरोबर राहील काय आवाज परत एकदा विचारता तुमचा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की आठ हजार तीनशे निफ्टी झालेला आहे आठ हजार तीनशे प्लस बरोबर अशा वेळेस आपल्याला फ्युचरमध्ये फ्युचर मध्ये काय एक मिनिट एक मिनिट मला तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही राहता कुठे भिवंडी हो भिवंडीला राहता पण भिवंडी मध्ये तुमच्या घराच्या मागे काही तेलाची विहीर आहे का तुमच्याकडे तेलाची विहीर आहे का तुमच्या घराच्या पुढे या मागे अरे भिवंडीला राहता मला वाटलं का पेडल रोडला राहता आणि फ्युचर घेता अरे तुमचं फ्युचर सगळं डार्क आहे ुटली माझा माझ्या डोक्याचा ताप वरती जातो पर, की आपन... माणसा माझं म्हणणं हे अमृता की माणसांनी फार रिअलिस्टिक राहावं आठ हजार तीनशे निफ्टी असो हो की दहा हजार निफ्टी असो हो. त्यांचा प्रश्न हा पाहिजे की मी नोकरी करतो माझा व्यवसाय आहे मला इन्व्हेस्टमेंट माझ्या मुलांसाठी ही करायची तर मी त्याच्यामध्ये शेअर सांगतो माझं म्हणणं हे मस्ती त्यांनी करावी ज्याच्याकडे तेलाची विहीर आहे राजाकडे मस्ती करतात त्याच्याकडे त्यांनी नाही करायची फक्त एकच मग घ्यायला एक धरून मला असं वाटेल की हे सगळे शब्द हे खूप अट्रॅक्ट होणार असतात किंवा चर्चा चालू असतात या आर्टिकल्स असतात त्यामुळे या सगळ्या विषयी कुतूहल वाटणं करून बघावं असं वाटणं स्वाभाविक आहे कुठेतरी मग यातले धोके आपण सांगूयात का की काय होऊ शकतं माझं असं म्हणणं आहे स्वाभाविक सर्व्हिसमॅन ला जो एक मिडल क्लास फॅमिली आहे जो एकुलता एक कमवणारा माणूस आहे ज्याची फॅमिली त्याच्यावरती डिपेंडेंट आहे त्यांनी हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अमृता खूप सारखे प्रॉडक्ट्स आहे पण तुम्हाला डिसाईड करायचं की तुमच्यासाठी प्रॉडक्ट कोणता सेफ आहे त्यांनी कॅश बेसिस वरती डिलिव्हरी बेसिस वरती हे करावं सट्टा खेळू नाही मग उद्या म्हणेल अरे मटक्या मटका पण खेळायला जातो कोणता नंबर तांबे सांगा नंबर कोणता सा नंबर निघेल सामान्य गुंतवणूकदारासाठीचा हा सामान्य गुंतवणूकदार साठी जो शरीफ माणूस आहे शरीफ माणसासाठी कॅश बेसिसवर डिलिव्हरीवर इन्व्हेस्टमेंट करावी आणि रुपयाचा पंचवीस पैसे टाकावे सट्ट्याचा नंबर मग उद्या तुम्हाला तांबे आ, रेस कोर्स ला नंबर सांगा कोणत्या घोड्यावरती लावू पुढचा आपल्याला फोन आलेला आहे जालन्यावरून विशाल प्रश्न विचारतात नमस्कार विशालजी प्रश्न विचारा हॅलो हा बोला सर माझा प्रश्न असा आहे की मला शेअर मार्केट मध्ये अकाउंट ओपन करायचंय तर कसं ओपन करतायत करायची सुरुवात करायची त्याचा अर्थ तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडावं लागेल कोणत्या तरी स्टेट बँक ऑफ इंडिया या आयडीबीआय मध्ये जा तिथे त्यांना सांगा की मला डीमॅट अकाउंट उड़ा, आहे त्याच्यानंतर काहीतरी तुम्ही अगर पहिल्या अगर कधी शेअर मार्केट मध्ये कधीही गुंतवणूक केली नसेल इन्व्हेस्टमेंट नसेल केली एक पायलट प्रोजेक्ट करून बघा त्याच्यामध्ये फक्त दहा हजारांनी फक्त सुरुवात करा आणि दहा हजारांनी केल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला कसं मिळतं तिथे वेगळे वेगळे लोक तुम्हाला भेटतील ते म्हणतील तुम्हाला फग रंगीन चित्र दाखवतील पण माणसांनी ते रंगीन चित्र स्वतः रंगवायचं त्या वर दुसऱ्याचं रंगीन चित्र रंगवलेलं बघायचं नाही म्हणजे लोक काय म्हणतात किंवा कोणीतरी दुसरा घेतोय म्हणून आपण ते शेअर्स घेतले असं करण्यात काहीच अर्थ कोण कोण अब्जोपती हे अगर तर काय क्या बात आहे पण मग हे जसे ज्या स्टेज ला आहेत की त्यांना सुरुवात करायची आता मग असे जे गुंतवणूकदार असतील त्यांनी सुरुवात कुठून करायची कोणत्या कंपन्या कशा निवडायच्या खूप छान प्रश्न आहे अमृता याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी आपला डिमॅट अकाउंट उघडायचा जसं मी त्यांना सांगितलं एशियन पेंट्स घ्या हा शेअर आता तुम्हाला सहाशे पन्नास सहाशे सत्तरच्या भावाने मिळतोय हा रुपयाचा होईलच तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल सातशे साडेसातशे झाला की कि डीमॅट अकाउंटमध्ये जिथे तुमचा अकाउंट उघडलाय तिथले मुलं मुली तुम्हाला फोन करतील साहेब आता शेअर वरती चाललाय आता वॉरचे क्लाउड दिसतात मग ते तुम्हाला फोन करतात पण तुम्ही एकदम अटल राहायचा तुम्ही तो विकायचा नाही मी बाराशेच्या हजारच्या पहिले विकणार नाही मुलीचा फोन येऊ दे मग तो एकदम पिघळून जातो आईस्क्रीम सारखा की अरे मुलीने मला फोन केला अरे मुलीनी करू दहा मुलींनी करो की मुलांनी करो अटल रहा ना की मला विकायचा नाही तांबेनी सांगितला हा शेअर हजाराच्या पहिले विकणार नाही पण पण मग एक साधारण असा काही थंभरुल आहे का की मी एक शेअर घेतल्यानंतर साधारण किती कालावधीसाठी तो माझ्याकडे असला पाहिजे किंवा किती कालावधी नंतर एक, वर्षास, एक, एक वर्षासाठी ठेव हो, जे काही माझं म्हणणं बँक रेट ऑफ इंटरेस्ट तुला नऊ टक्के मिळतं तुला वीस टक्क्याचा रिटर्न मिळाला बी लाडू खा गुणगा म्हणजे किमान एक त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स नाहीये परत त्याला मग हे कर एन्जॉय कर त्या पैशाने आता आधीचे एक दोन प्रश्न आपल्याला आले होते की कोणते सेक्टर्स आहेत भारतातले सध्या असे कोणते सेक्टर्स आहेत की जिकडच्या कंपन्यांना भविष्य चांगला आहे ज्यांची कामगिरी चांगली आता होते असे कोणते सेक्टर्स आपण सध्या लक्ष ठेवू शकतो ऑटो सेक्टर मध्ये अशोक लेलँड चांगली कंपनी आहे मारुती मध्ये चांगली कंपनी मारुती उद्योगचे रिझल्ट खूप चांगले आहे त्याच्यानंतर सेगमेंट आपण बघतो की आपण स्कूटर्स अँड मोटरसायकल्स एक सेगमेंट आहे ज्यामध्ये हिरो हॉंडा बजाज ऑटो येतो पण त्यांचे शेअर्स ऑलरेडी खूप वाढलेले सेकंड लार्जेस्ट सेगमेंट असतो आपला कमर्शियल व्हेकल्स चा ट्रक्स अँड बसेसचा त्याच्यामध्ये टाटा मोटर्स अशोक लेलँड आहे अशोक लेलँड चा शेअर चाळीस रुपयाला आहे माझं म्हणणं अमृता की सेव्हिंग करायचं तुम्ही पण हा अशोक लेलांड घ्या आणि त्याच्यामध्ये डबल झाला की यू कॅन युज युअर मनी अँड गो विथ युअर हसबंड अँड युअर चाईल्ड टू सम डेस्टिनेशन इन मॉरिशस त्याचा जो मजा असतो तो एक काहीतरी अलग असतो त्याच्यानंतर फार्मा मध्ये एकशे वीस कोटीची आपली आबादी आहे आणि घाण फैललेली अरे अजून वी आर नॉट बीन एबल टू इराडिकेट डेंगू थर्ड थर्ड वर्ल्ड कंट्रीजचे डिझिजेस एवढे हॉरिबल आहे की डेव्हलप कंट्रीजचे लोक हसतात आपल्याला बघूत की हे अजून पॅरासेटेमॉल क्रोसिन ते कधी त्यांनी सोडून दिलं यूज करणं डीडीटी अजूनही आपण डीडीटी इस्तेमाल करतोय तर आपला फार्मा सेक्टर खूप चांगला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीज आहे त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्ही निवेश करू शकता तर माणसाचा जो पैसा आहे त्याच्यामध्ये त्यांनी खिचडी नाही बनवायची त्यांनी फक्त तीन या चार सिलेक्टिव्ह स्टॉक्स घ्यायचे त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि विसरून जायचं वर्षभर बघायचं नाही खिचडी बनवायची नाही पुढचा आपल्याला फोन आलेला आहे महेश जी प्रश्न विचारतायत नमस्कार प्रश्न विचारा हा नमस्कार मला हा प्रश्न विचारायचा आहे मी युके मध्ये आहे इंडियाला असताना डोमेस्टिक डिमॅट अकाउंट मी ओपन केलं होतं पण तांबे सरांनी म्हटलं तसं मी प्रायोरिटी आधी घरात घडली आणि माझं स्वतःचं घर आधी बांधलं आणि आता मला इन्व्हेस्टमेंट करायचं प्लान आहे पण मला असं कुठे वाचण्यात आलंय की येणाऱ्या असताना तुम्ही डोमेस्टिक अकाउंट दोमेस्ट अकाउंटमधून ट्रेडिंग करू शकत नाही पण मी जेव्हा प्रायव्हेट कंपन्यांना विचारतोय तेव्हा ते म्हणतात की तुम्ही डोमेस्टिक अकाउंट मधून ट्रेडिंग करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मला हे फक्त तांबे सरांना विचारायचंय की डोमेस्टिक डिमॅट अकाउंट मध्ये ट्रेडिंग करणं लिगल आहे का आणि लिगल नसेल तर मग मला प्रोसिजर काय आहे एन आर एम करायची बस हा प्रश्न आहे माझा हो हा एक थोडा लीगल पॉईंट आहे याच्यामध्ये इनफॅक्ट विल हॅव टू टॉक टू युअर लॉयर क्यो पैसा जेव्हा तुमचा बाहेरून येतो आणि आपल्याकडे ड्युअल सिटीजनशिप नाही आहे तर त्याच्यामध्ये इनफॅक्ट मी महेशजींना हे विचारील की तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारा पण एकदा अगर तुम्हाला त्याची संधी मिळाली त्याच्यानंतर अगर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडला तर म्हणजे मी आता शेअर्स तुम्हाला बोललेलो आहे याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील बट द बेस्ट पार्ट वुड बी दॅट यू गेट इन टच विथ युअर चार्टर्ड अकाउंटंट ओके पुढचा आपल्याला फोन आलेला आहे अहमदनगर वरून फोन आलेला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला फोन करा तीन वाजेपर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे राजेश तांबे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देतील आणि त्यासाठी आपला नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन एक ब्रेक घेऊन परत येऊया ब्रेक नंतर तुमचं स्वागत आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गुंतवणूक सल्लागार राजेश थांबे आपण म्हणतोय शेअर बाजारातली गुंतवणूक एक सामान्य व्यक्ती म्हणून मी जेव्हा पेपर वाचते तेव्हा मला पेपरमध्ये ठराविक काही कंपन्यांची नावं ऐकायला मिळतात चर्चेत ना कानावरती येतात त्या कंपन्या कुठल्या आहेत साधारण आपल्या बँकांची नावं असतात इन्फोसिस सारख्या कंपन्या आहेत की ज्या आपल्याला खूप माहिती आहेत आएक या सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं कितपत हो योग्य आहे बिलकुल छान खूप छान प्रश्न याच्यामध्ये साधारण माणसाने चांगल्या कंपनीमध्येच गुंतवणूक करायची इन्फोसिस झाली टीसीएस झाली विप्रो माइंड्री टेक महिंद्रा जसं मी सांगितलं टेक्नॉलॉजी मग आयटी मध्ये अशा काही छोट्या कंपनीज पण आहेत पण त्याच्यामध्ये आपण जायचंच नाही याच कंपनीमध्ये टाकायचं की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल बेनिफिट्स मिळतात एक तर या कंपनीज हाय पेइंग डिव्हिडंड देतात तुम्हाला दॅट इज नंबर वन नंबर टू काही वर्षानंतर त्यांचा बोनस येतो आणि या कंपनीज वन इज टू वनचा बोनस पण देतात त्याच्यामध्ये तुमचे शेअर्स डबल होतात hmm. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते परत वन इज टू वन मध्ये देतात तर त्याच पोर्शनमध्ये ते खाली जातात आणि त्याच्यानंतर परत तेवढेच वाढतात आहे असं किती लोकांनी चांगल्या कंपनीजमध्ये बघितलेलं आहे मायंट्रीचा आत्ता बोनस आला होता वन एस टू वनमध्ये हजार रुपयावरून तो काहीतरी पाचशेवर आला ना आता पाचशेवरून परत एकदम जम्प केला हजार म्हणजे ज्याला डबल मिळाले त्याचा पैसा त्याचे शेअर्स तर डबल झाले प्लस त्याचा मल्टिप्लाय किती झाला वर्षानुवर्ष या चांगला परफॉर्मन्स करणार आहे माझं असं म्हणणं आहे की माणसांनी एकदा चांगले शेअर्स घेतले की त्याची लिगसी त्यांनी पास ऑन करावी नेक्स्ट ऑफ द जनरेशनला डिव्हिडंड त्यांनी खावं अजून जे बोनस मिळतात ते ऍड ऑन करावे अनलेस काही खूप जास्त जरुरी असेल घर घ्यायचं असेल लग्न करायचं असेल काही बिमारी आली असेल घरामध्ये

याचं कारण काय याचं कारण हेच आहे की जेव्हा एफ आय आर्स इंडियामध्ये नव्हते तेव्हा हिंदुस्थान लिव्हरचा शेअर दोन पैशांनी पाच पैशांनी वाढायचा आपल्या आजोबा घरी यायचे म्हणायचे आजीला की अगं आज म्हणजे त्यांच्या बायकोला म्हणायचे आपली आजीला म्हणायचे आपण जेव्हा लहान होतो की पाच पैशांनी हिंदुस्थान लिवर वाढला शिरा कर घरचा सा, आणि साजिक तुपाचा कर आता ते सगळं संपलेलं आहे क्योंकि की तेव्हा खूप जास्त बाहेरच नव्हते मार्केटमध्ये त्याच्यानंतर जेव्हा आपण नाईंटीज मध्ये जेव्हा हे मार्केट ओपन केलं एफ आय जेव्हा इंडिया मध्ये तर इट वॉज टू मच ऑफ मनी विच वॉज चे पैसा आहे शेअर्स केव्हाही लॉ ऑफ टू टू मच ऑफ मनी फ्यू इकॉनॉमिक प्राइस राईज होणारच पुण्यात पुढचा फोन आला किशोर पावसकर आपल्याला प्रश्न विचारतात नमस्कार प्रश्न विचारा नमस्कार मॅडम हॅलो हा प्रश्न विचारा हा तामे साहेब नमस्कार नमस्कार किशोर पावसकर बोलतोय सर पुण्याहून हो माझा असा प्रश्न आहे की माझ्याकडे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर चे पाचशे शेअर आहेत आणि दोनशे पन्नासच्या काय म्हणजे भविष्य पुढे म्हणजे आता दोनशे साठ रुपयाचा रेट चालू आहे तर काय करायला पाहिजे दहा रुपयामध्ये तर मी तुम्हाला म्हणणार नाही की विका किंवा एस टी एन बाकीचा टॅक्स पे केला तर तुमच्या हातामध्ये काहीच येणार नाही पाचशे शेअर आहे आणि तुम्ही टोटल याच्यामध्ये अगर दोनशे हिशोबाने बी गेला तर तुम्ही लाख रुपये खर्च केले पावसकर मग याचा अर्थ की एका कंपनीमध्ये एका सेक्टरमध्ये तुमची जो एक्सपोजर आहे तो टेन पर्सेंट पाहिजे तर मग मी असं इमॅजिन करून चालतो की तुमचा टोटल पोर्टफोलिओ काहीतरी दहा लाखाचा आहे पण अगर दहा लाखाचा तुमचा पोर्टफोलिओ नाही आहे आणि अगर फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये दीड दोन लाखाचीच आहे मग त्याच्यामध्ये मी हे म्हणेल पाबसकर की तुम्ही चूक केली की तुम्ही सगळा पैसा आपला एकाच कंपनीमध्ये टाकला सगळ्या इन्व्हेस्टरला माझं हे म्हणणं आहे की जेव्हा सेक्टर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता त्या कंपनीज घेता त्या सेक्टर्समध्ये कोणत्याही एका सेक्टरमध्ये दहा टक्क्याच्या वरती टाकू नका म्हणजे असे तुम्ही अगर सात आठ सेक्टर्स घेतले तर तुमचा बॅलन्स पोर्टफोलिओ असतो अँड दॅट इज मच बेटर तर आय आर बी मध्ये मी हेच म्हणेल दहा रुपयाच्या प्रॉफिट वरती विकू नका त्याला होल्ड करा टाइम लागेल अजून इन्फ्रास्ट्रक्चर जे हे जे स्टॉक्स आहे अजून फक्त आपण बोलतोय हो अजून आपली ग्रोथ फोर पॉईंट सेव्हन पर्सेंट वर आहे फोर पॉईंट सेव्हन पर्सेंट वरून जास्तीत जास्त आपण उडी मारू सहा टक्क्याची नऊ टक्क्याची तर पावसकर हे स्वप्न आता तुम्ही सोडून द्या जे दोन हजार आठ मध्ये जे इंडियाने ग्रोथ केली नाईन पर्सेंटची ती तेव्हा येऊ शकते जेव्हा अमेरिका आणि युरोप जेव्हा बाहेर येतील नऊ टक्क्यावर अगर कोणी अगर तुम्हाला वर येऊन सांगतं की इंडियाची जी पॉप्युलेशन एकशे पंचवीस कोटीची आहे आणि ती आबादी आपल्याला नाईन पर्सेंट ग्रोथ वर तुम्हाला घेऊन जाते तुम्हाला साख तुम्हाला सरासर तो बुद्धू बनवतोय ऑन इट्स इंटरनल पॉप्युलेशन वॉट आय आय एम अबाउट आय एम ऑफ इज दॅट इट केनॉट ग्रो बियॉन्ड सिक्स पर्सेंट सध्या त्याच्यामुळे त्यांनी हे शेअर्स होल्ड करायला हरकत नाही तुमचेही काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता एक ब्रेक घेऊन परत येऊयात पहा फक्त आय बीएन तुमचं स्वागत सर अगदी थोडा वेळ राहिला आपल्याकडे आपण आतापर्यंत जे बोललो ते थे थेट थे गुंतवणुकीबद्दल बोललो मी जाऊन सरळ काही शेअर्स विकत घेते पण काही इनडायरेक्ट मार्ग आहेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे म्युच्युअल फंडचा ऑप्शन आहे एसआयपीचा सा ऑप्शन असतो मग पर हा पर्याय कोणासाठी चांगला आहे किंवा कोणी स्वीकारावा हा पर्याय माझं सगळं महाराष्ट्रीयन पुऱ्या महाराष्ट्रीयन माणसाला जे पण लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि आपला प्रोग्राम बघतात या चॅनलच्या माध्यमाच्या थ्रू मी हे म्हणेल अमृता म्युच्युअल फंड घेऊ नका हा प्रोग्रॅम रेग्युलर बघा आज पहिला प्रोग्रॅम हा सुरू झाला आहे तुम्ही लोकांच्या आणि हा प्रोग्राम हिट तुमच्या बेनिफिटसाठी आहे रोज मंगळवारी अडीच ते तीन कान लावून हा प्रोग्रॅम बघा आणि हा एक्सपेरिमेंट अ पायलट प्रोजेक्ट करून बघा की म्युच्युअल फंड तुम्हाला जास्त रिटर्न देतं की या प्रोग्रामाच्या माध्यमाने जे आम्ही तुम्हाला स्टॉक सांगतो आणि जे तुम्ही इन्व्हेस्ट करता की ते तुम्हाला जास्त रिटर्न देतात हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा अँड यू हॅव टू प्रूव्ह दिस थँक्यू सो मच सर आपल्याला वेळ कमी पडतोय काही कॉल्स अजूनही आहेत की ज्यांची उत्तर आपण आता देऊ शकत नाहीये पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही करत राहणार आहोत तुम्ही आज इथे आलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार आणि टॉकटाईम मध्ये आता थांबायची वेळ झाली आहे उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषय असं तोपर्यंत पहा फक्त आयडियन लोकमत